नमस्कार, महत्वाची बातमी येते दूध आंदोलनाबद्दल. राज्यात पुन्हा एकदा दूध दर आंदोलन भडकले आहे. राजू शेट्टी यांच्या स्वाभिमानी शेतकरी संघटना आणि इतरही विविध संघटना या आंदोलनात सहभागी झाल्या आहेत. आक्रमक शेतकऱ्यांनी दुधाची वाहतूक करण्यास विरोध दर्शवत काही ठिकाणी आंदोलकांनी दुधाचे टँकर फोडले आहेत, तर काही ठिकाणी दुधाच्या गाड्या अडवून दूध रस्त्यावर ओतले आहे. काही ठिकाणी बैलांना आणि दगडांना दुधाचा अभिषेक घालण्यात आला आहे. दरम्यान दूध दराबाबत आज मंत्रिमंडळ बैठक पार पडत आहे. या बैठकीत राज्य सरकार काय निर्णय घेईल याकडे सर्वांचं लक्ष आहे. दूध दर वाढ व्हावी, तसेच शेतकऱ्याला गायीच्या दुधासाठी थेट अनुदान मिळावे, दूध पावडर निर्यातीसाठी चालना मिळावी आणि गायीच्या दुधासाठी 5 रुपये इतके अनुदान असावे अशी मागणी आंदोलकांची आहे. अशाच बातम्यांसाठी जीवन मराठीला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या प्रियजनांपर्यंत शेअर करा. भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये.